मित्रांनो, आपण आता दशकाच्या सहाय्याने आपण ठोकळ्यांच्या मदतीने 81 ते 90 ची ओळख करून घेतली आणि वाचन सुद्धा करून घेतलं बरं का। आता आपण प्रत्यक्ष दशक आणि एकक तक्त्यामध्ये कसं लिहून वाचन करतात त्याची आपण आता ओळख करून घेऊया, अधिक सराव करून घेऊया। तर चला इकडे लक्ष द्या आता। तर बघा, 8 दशक आणि 1 एकक 81 आणि त्याला आपण असे वाचू शकतो बरं का, 80 अधिक 1 बरोबर 81 म्हणजे 8 दशक 1 81। त्यानंतर 8 दशक आणि 2 एकक 82 80 अधिक 2 82 8 दशक 3 एकक 83 80 आणि 3 बरोबर होतात 83 8 दशक 3 83 8 दशक आणि 4 एकक 84 80 आणि 4 बरोबर होतात 84 8 दशक 4 84 8 दशक आणि 5 एकक 85 8 दशक 5 एकक 85 80 आणि 5 बरोबर 85 8 दशक 5 85 8 दशक आणि 6 एकक 86 80 आणि 6 बरोबर 86 8 दशक 6 86 8 दशक 7 एकक 87 80 आणि 7 87 त्यालाच आपण 8 दशक 7 एकक 87 8 दशक आणि 8 एकक 88 8 दशक 8 एकक 88 80 आणि 8 88 8 दशक 8 एकक 88 8 दशक 9 एकक 89 80 आणि 9 89 त्याला वाचतो आपण 8 दशक 9 एकक 89 9 दशक आणि 0 एकक 9 दशक 0 एकक 90 त्याला आपण लिहितो 90 आणि 0 होतात 90 अशा पद्धतीने आपण दशक आणि एककाच्या तक्त्यामध्ये कसं लिहितात त्याचा आपण सराव घेतला। तुम्ही सुद्धा पुन्हा पुन्हा करून बघा बरं।